नमस्कार मित्रांनो, काल आपल्या इथं लॅबराडोरला पिल्लं झालेली आहे. तर काल एक मी व्हिडिओ सेंड केली होती, तर काल मला तुम्हाला काही गोष्टी दाखवायच्या होत्या पण जमल्या नाही, तर मी ते आज दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो. तर लॅबराडोरचे ज्यावेळेस पपी होतात, आता मी तुम्हाला सुरुवातीपासून एक पहिल्या दिवसापासून अगदी 30-35 दिवसाचे पपी होईपर्यंत मी अशाच व्हिडिओ टाकत राहणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशी पिल्लं झाल्यानंतर तर तुम्हाला काय करायचं आहे, असा एक 100 बल्ब लावायचा आहे. आणि बल्ब लावल्यानंतर हे असे पपीज त्यांच्याजवळ ठेवायचे, एक अंतर एवढं ठेवायचं आहे मेंटेन. आणि हे असे पपी पाजायचे तुम्हाला, आणि त्यांना काहीतरी असं थंडीचे दिवस आहेत त्यामुळं असं बेडशीट वगैरे काहीतरी खाली टाकायचे. आणि त्यांचे निपल्स पकडण्यासाठी, फिमेलचे निपल्स पकडण्यासाठी थोडं तुम्हाला त्यांना प्रत्येकाला लावायचं आहे तुमच्या हातात घेऊन, कारण त्यांना पकडता येत नाही. आणि ग्रीप धरण्यासाठी त्यांना आपल्याला मधाचा यूज करायचे, मध थोडं चाटवायचं त्यांना, ते चाटवलं की ते ग्रीप पकडतात. आणि थोडे थंडीचे दिवस आहेत त्यामुळं थोडं उष्णता त्यांना द्यावी लागते, त्यामुळं कृत्रिमरित्या थोडी आपण असा बल्ब वगैरे लावायचा आहे. आणि ही अशी आपली एक डिलिव्हरी रूम आहे, त्याच्यात हे पपीज मी ठेवलेले आहेत. आता डे बाय डे मी तुम्हाला एक एक व्हिडिओ करून पाठवेन. जर कोणाला चांगल्या क्वालिटीचे लॅबराडोरचे पप्पी घ्यायचे असतील तर ते बुकिंग करू शकतात माझ्याकडे. आणि यांचा पप्पींचा फादर मिस्टर टॉम आहे, त्याची पण व्हिडिओ मी थोड्या दिवसात सेंड करेन. थोडं कॅनलचं सेटअपचं काम चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला असं व्हिडिओ असं दाखवू शकत नाही, पण थोड्या दिवसात आपण सगळ्या डॉगवरती एक व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन. आता त्यांना दूध आलेलं आहे फिमेलला, फिमेलला दूध आल्यानंतर हे असे टेल करतात, तुम्ही बघू शकता का, दूध आलं की ते खूप सुंदर असं पितात. फिमेल पण हेल्दी आहे आणि पिल्लं सुद्धा तिची खूप अशी उत्कृष्ट आहेत आणि खूप सुंदर आहेत पिल्लं, रिझल्ट खूप चांगला आहे मेलचा, तुम्ही बघू शकता. मी दाखवण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला. असं दूध आल्यानंतर त्यांना डिस्टर्ब करायचं नाही आहे आणि असं फिमेलला फक्त गोंजरत राहायचं आहे तुम्हाला, जेणेकरून त्यांना तिला दूध ती सोडते आणि पकडतात पपीस. तुम्ही बघू शकता फॉन कलरची पिल्लं झालेली आहेत, व्हाईट आणि फॉन कलरची, ठीक आहे. तर बघा तुम्ही, तर बऱ्यापैकी तुम्हाला समजलं असेल की आफ्टर डिलिव्हरी. आणि अजून मी थोडे थोडे व्हिडिओ बनवीन, तर आत्ता मला जेवढा बनवायचा आहे तेवढा मी बनवलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता असा सेटअप आहे, आणि स्टाईलची फरशी लावलेली आहे साईडला, आणि स्वच्छ असे ठिकाण आहे, स्वच्छ अतिशय सुंदर असं स्वच्छता असते आपल्याकडे. असे कुठेही घाणे डॉग ठेवलेले नसतात. ज्यांना ओरिजिनल डॉग घ्यायचे आहेत लॅबराडोर अशा लोकांनी संपर्क करा आणि खात्रीशीर तुम्हाला पिल्लू भेटल. ज्यांना मराठी समजत नाही अशा लोकांनी हिंदीत बोललं तरी चालेल, कारण हिंदीमध्ये सुद्धा मी बोलायचा प्रयत्न करेन. काही हिंदी कस्टमर असतात त्यांना थोडा त्रास होते मी बघितलं, तर त्यांनी बेधडक तुम्ही कॉल करू शकता. थोडं आता मी कामात आहे, तर मी त्यांचे निपल्स दुधाचे सुटायला लागलेले आहेत, तर मी थोडं त्यांना लावायचा प्रयत्न करतो. त्यामुळं एवढीच व्हिडिओ बनवतो, हळूहळू आपण अजून व्हिडिओ बनवू आणि जसं जमल तसं तुम्हाला मी डॉग विषयी थोड्या थोड्या माहिती देत राहीन. समृद्धी डॉग कॅनलला तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि हा व्हिडिओ आज इथंच संपवतो. आजची आज दुसरा दिवस आहे पिल्लांचा, पिल्लांची ग्रोथ ही चांगली होती आहे. हळूहळू मी तुम्हाला जसजसे पप्पीज मोठे होतील तसतसे मी तुम्हाला व्हिडिओ सेंड करत जाईन. अजून एका फिमेलला लेटर होणार आहे आपल्याकडे, हिचीच डॉटर एक आहे, तिची सुद्धा झाल्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवेन. तर जय हिंद जय महाराष्ट्र बोलून आजचा व्हिडिओ संपवतो.